आम्ही आमच्या घरातले प्रश्न घेऊन आले इथं आल्या शहराचे प्रश्न. त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलेल, स्वच्छतेकडे लक्ष दिलं जाईल. पण त्यांच्या आता जी भाषा पाहिली ती आता एकदम चुकीची आहे. जळगाव मध्ये जे अधिकारी येतात आम्हाला वाटतं हे न्याय देणारे असतील, पण इथं आल्यानंतर यांची मुजरणी एवढी वाढलेली असते की ते अजिबात हे नाही. आता आम्ही इथं जळगाव मध्ये बघतोय कसे गटरी कसे रस्ते इथं यांची नगरपालिका ते स्वच्छ ठेवू शकत नाही. तुटलेलं आहे लोकांचं काय करणार आहे. प्रत्येक घरामध्ये एक पेशंट आहे, प्रत्येक घरामध्ये एक माणूस रोजचा पडतो. आणि या प्रशासनाला इतकी मुजरी आहे, आम्हाला अपेक्षा नव्हती आमच्यासारख्या महिलांनी बोलल्यानंतर दोन मिनिटं त्यांनी थांबलं पाहिजे. आयुक्तांचा अधिकार असो. पदाची एवढी गुर्मी झालेली आहे, पदाची गुर्मी याच्यात असं म्हटलं जाते तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडायला इथे नाही येत. याच्यावरून तुम्हाला निवेदन देत होतो ऐकताना आणि ऐकताच्या माध्यमातूनच त्यांना निवेदन देत होतो. म्हणजे त्यांच्या नावावर निवेदन तयार केलेलं आहे. ऐकत मॅडमला आम्ही ते जवळपास एक तासापासून आंदोलन करतोय, परंतु ऐकतं कुठे बाहेर गेले होते आले तर आम्ही आंदोलन त्यांचा इथे लाभ विचारण्यासाठी थांबवले असताना नेहमी इथे महिला असताना सुद्धा त्यांनी आरोग्याची भाषा केली. आम्ही तुमच्या माध्यमातून या जळगाव शहरापर्यंत नागरिक आहे तुम्ही या जोपर्यंत ऐकता आता खाली होतं निवेदन शिकाल आणि जोपर्यंत आम्ही इथून आता महानगरपालिकेच्या इथून जळगाव शहराला नागरिक सुद्धा ऐकताच्या मार्फत ठेकेदार बोलत आहे आणि सगळं नागरिक त्याच्या लोकप्रतिनिधी बदनाम होत आहे. अनेक प्रशासनाला जर कुठलं काम होत नसतं तेवढं आम्ही निश्चित करतो आहे. आपल्या मार्फत आपण ऐकताना ही समज द्यायला द्यावी की ज्यांचे निवेदन देताना द्यायला आल्या भावना समजून घ्यावे आणि निवेदन स्वीकारावं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की निवेदन आंदोलन करून निवेदन द्यायचं. असं जर ऐकत करत आहे आज आधी शक्तीचा नारी सन्मान न करता त्यांनी आर्यवारीची भाषा करणे आणि या खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? डोकावरती पाय. खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? डोकावरती पाय. महापालिकेने काही नागरिकांना आम्ही बसलो असतो आणि आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी नागरिकांना कोर्टात जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही. अशा हिशेबे जर आयुक्त जरी येऊन सांगून विजेट देत नसे नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नसेल तर मला अशा आयुक्तांचं कार्य सगळं आम्हाला यांचे एक तर तुम्ही त्यांना एक प्रथम नागरिकांना त्यांना तुम्ही त्यांना समज देण्यात येईल त्यांची बदली करण्यात येईल. महिला होत्या, नवरात्र कवी आहे, महिला असून ओके
ऐकणं सुद्धा ओके आहे आता जळगावमध्ये मला दबाव घालत काम करतोय. एक महिला असून महिलांचे प्रश्न ऐकत नाही आणि काय करणार होतो ऐकताना द्यायला आले होते महापौरांना. आम्हाला ही अपेक्षा नव्हती ऐकताना. मला अपेक्षा नव्हती तुम्ही आम्ही त्याला आम्ही काय करणार होतो. आम्ही फक्त लोकांचे प्रश्न वाढत नाही आहे. खाली खाली तर कोणीच घरी जाणार नाही. आम्ही त्यांनाही काय करणार.